नगरच्या नेवासा तालुक्यातील पानेगाव येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाड्यावास्त्यांवर नामदार शंकरराव गडाख यांच्या सहकार्याने तसेच ग्रामपंचायतच्या वतीने निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यात आली आहे. तसेच गावात विनाकारण गर्दी करू नये असे आवाहनही ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे. सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने पुणे मुंबईसह बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या जवळपास 48 जणांपैकी 23 जणांना होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले आहे. या होम क्वारंटाईनवाल्यांना इतर नागरिकांपासून बाजूला राहण्याचे आदेशही आरोग्य विभागाने दिले आहेत. प्रतिनिधी बाळासाहेब नवगिरे, महाराष्ट्र टाइम्स 1, नेवासा, अहमदनगर. आज पानेगाव या ठिकाणी नेवासा तालुक्याचे लोकप्रतिनिधी नामदार श्री शंकररावजी गडाख पाटील यांच्या सौजन्याने पानेगावमध्ये सॅनिटायझरची ट्रॅक्टरद्वारे फवारणी केलेली आहे व पानेगावमधल्या प्रत्येक गल्लीबोळ्यामध्ये तो फवारणी करून हा परिसर निर्जंतुक करण्याचा ग्रामपंचायत पानेगावने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे आज पानेगावमध्ये जवळपास 50 ते 55 जे बाहेरगावावरून व्यक्ती आलेले आहेत गावामध्ये त्यांना क्वारंटाईन होम क्वारंटाईनचे शिक्के देखील या ठिकाणी मारण्याचं काम या पानेगावमध्ये आज सुरू आहे. त्याचप्रमाणे पानेगावमधले शिवप्रहारचे जे तरुण मंडळी आहेत यांनी देखील जे लोक गावामध्ये येऊन बसू नयेत म्हणून जे सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या बसण्याच्या जागा आहेत त्या ठिकाणी देखील त्यांनी अशी काळी ऑइल या ठिकाणी टाकलेलं आहे जेणेकरून त्या ठिकाणी कोणी बसणार नाही गावामध्ये. आज पानेगावमध्ये जागरूक नागरिकांच्या दक्षतेमुळे या ठिकाणी ग्रामसेवक भविष्यात तसेच आरोग्य विभागाचे विविध कार्यकर्ते या ठिकाणी आले गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी करून तसेच काही लोक जे गावातील बाहेरून आलेले आहेत त्यांना क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले. त्याचबरोबर गावामध्ये किराणा दुकान विविध ठिकाणी स्वस्त दुकान धान्य दुकान याच्या समोर गोल आखून त्या ठिकाणी लोकांना अंतर ठेवण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम या गावामध्ये चालू आहे. तसेच या गावाप्रमाणे सर्व गावोगावच्या लोकांनी नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज आहे. शासकीय अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, आरोग्य विभागाचे लोक असतील हे येतात का येतात का नाही वेळोवेळी सर्वांना माहिती देत आहेत की नाही व्यवस्थित सर्वांना जनजागृती या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्व जागरूक नागरिकांनी प्रयत्नशील राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो.